आलो हा चला लवकर ले मोठा उचलायचं नाही मला एकटीला इकून लाव ना इकून इकून घेत नाही तुमचं हातावर आता काय खरं नाही गड्या आता घरी गेल्यावर खैरच नाही माझी खरं आता हा न पडला आता कितीक फुटला आणि कितीक नाही काय माहिती हो याचा तर परत गळाच गेलाय माझाच गळा नाही दाबाव घरी जाऊन आता याला नीट नाही व्हायचं आहे काय करावं बाई आता मला तर भेवच वाटत आहे घरी जायचं मानाची भांडण बोंबलं ती म्हातारी माझ्या नावाने आता याला काय करावं बाई आता नीट नाही व्हाय चांगलाच फुटलाय आता अवघडे बाई आता तर काय खरं नाही माझं घरी गेल्यावर वहिना बी सरळ निघाल्या वाहनात बसले कस काय पडलं काय नू हरे चेवढा मोठा त्याच्यामुळे पडला असेल काय काय करू आता मुर्दे पाणी तरी शेव गायला गेले म्हणूनच तो पाडला घरी जायची जसं भ्यावच वाटायला लागली आता घरी गेलं काय खरं नाही मला माझ्या घराच्या बाहेर काढते काय काय म्हातारी हांड्यासाठी खरं अश्विनी काय केलं बाय तो हांड्याचं हे औ ए अश्विनी अगं इतका कसा हांडा फोडून टाकला हो कशात पाणी आणायची बाहेर येते का नाही अजून ये ना बाहेर काय पोरगी घरात जाऊन बसली बाई लुस्कान करून हिच्या कुणी केलं का असा कामधंदा काय येड्यावानी करीत ग दांडे इतका येड्यावानी करीत असतात काय तुझ्या तर तुझ्या आई बाप्पाने नाही दिला हांडा दुसऱ्याचा होता ते फोडून टाकला कसं पाणी आणशी ना आता चुकून पडला माझ्या हा चुकून पडला तू बरी नाही पडली आणि हांडा पाळा तू कस काय आली सरळ घरी आणि हांड्याचा पार कानाला करून टाकला चालली घेऊन पडला मी काय हटकून पाडला पडला कसं पाडा का म्हण पाडा तू का नाही पडली ती हांडा दुसरा घेत होते मी वर मांडलेला एक हांड्याने आणायचं जमत नव्हतं काय ना दोन दोन करायचं हा बापाना एकच नव्हतं मागत होई एवढी शायनिंग करायला गेली डबल हांड्याने टाकला हांडा फोडून आता बरं झाले का समाधान काम तरी काय करायला तुम्हाला आणि काय करतात तुम्ही एवढं असतं का येडो पण घरातलं नको बाहेरचं नको काम करा नुसत्या पाणी ठेवली तरी पाणी होत नाही आणि घरात उगी निघी आहे ना करते तरी काय काय बाय मागून सुद्धा पुरीने हांडा पार अश्विनी चेमलाय इतका हांडा फोडीत असत होय ग हा थोबड नाही नीट राहिलं का बुड नाही नीट राहिलं तू घरी नाही हांड्याच्या मुंडक्यात गुतली पडली कस काय आली नीट घरी एवढं हांड्याचं लुस्कान करूस तर हा मायकून चुकून पाडला तो मी का हटकून थोडी पाडला कुणीकडे बघत होती कुणीकडे चालली होती नीट चालतानाच येत काय हा आता पडलं पडलं डोक्या हांडा घेतला सरळ चला ना मी दुसरा आणू आपण मी का हटकून पाडला आणू ना दुसरा आणायचा दुसरा फुकट येईन का आहे का पैसे मी देते पैसे हांडा मी देते मग तुझ्या बापान तवाच का नाही दिला मोठा हांडा पैसे वाले जे पुढचे आधीच आणायचा मग मोठा हांडा ना आता हांडा फोडून टाकला म्हणजे मी ऐकून घ्यायला लागले मग तुम्ही पण बापा पर्यंत गेला का माझ्या अन आता तो नुकसान केल्यावर काय करायचं नुकसान म्हणजे काय काय झाली काय नुकसान एवढी 200 रुपयाचा हांडा नाही लागला मी एवढी बडबड अगं चेहऱ्याची का सर ती मिळतात का आज 200 रुपयाचा नाही दाखव बरं आणून 200 रुपयाचा हांडा मग मी म्हणून तुम्हाला आणून देते म्हणून म्हणलं ना हा आणून देते मग ऐकून घेतलं मग काय पण बोलायचं का
आता ही बर पाय करून कुणी द्यायचा करून पर बाबा पर्यंत गेला तर मी ऐकून घ्यायला लागले मग भांड्याची लुस्कान केल्या बघी मी भरून देते हांडा मी भरून देते फोडून टाकला हांडा चालले घेऊन मग घरी मग तिकडे वळाला फेकून द्यायचं होतं काय अगो पण कसा एवढा हांडा फाडा तो मी सांगत मायकून चुकून पडला मायकून मी काय हटकून नाही पाडला तरी तुम्ही मलाच खावत मला काय बोलावर तुम्हाला नाही पाया पडत उदबद्या घेऊन तुझ्या पाय नको करू माझ्या काय गरज नाही पाया पडायची माता एवढी लुस्कान केल्या कस काय करायचं ग काय नुकसान केलं एवढा हांडा नाही तर एवढा बोलत तुम्ही माझ्या बापा पर्यंत गेले काय वाटतं का तुम्हाला पुरत काढते आताची धड नाही तर बायकांचा लाड करीत म्हणून ह्या डोक्यावर बसल्या दांड्या मी तुमच्या डोक्यावर बसले मी खालीच बसलेली मग कस काय फाडा हांडा फुटला तर मी काय मी सांगते नाही हटकून नाही फाडा तुम्हाला काय गरज काय एवढी बोलायची मला कर बाय तुझ्या मनाने जसं पटल तसं जाऊन हा मनाने कर अग माझा तो कन्यादानाचा हांडा होता खुशात तो फोडून टाकला थोडा काय तुला कळतं का नाही गुलच घ्याशिनी कन्यादानावर सांगू मी मग मी सांगते मी हटकून फोडला मला काय हौस आली का तुमचा कन्यादानाचा हांडा फोडायची मग आता कमून फोडून टाकला तर बघ बरं ते केली लुस्कान तुम्ही असं बोलत असं मी हटकूनच फोडला हा धरला ना आदळा खाली असं बोलताय मला काय माहिती तिकडं काय केलं ती त्याला घेत होते बाबा त्याला बघायला त्याला बघा तिथे ती बाबा होते गोष्ट द्यायला आलती चला सांग त्याला इचारा जाऊन त्याचा बी बघा ते सोमवार तुझा बी जा खरं खोटं करायचं तिथं जा हाली इथून थांबायचं सुद्धा नाही तुम्ही असं वाटोळ करतात म्हणल्या निघा थांबायचं नाही माझी मी घरी जाईन मी लग्न करून आले मग आले तर ही अशी नुकसान करायला काय नुकसान मी काय हटकून केली काय तीच ते नुकसान केली काय नुकसान केली मी अशी एवढी मग आता खुशी राग हांडा फोडून टाकला हांडे आणून देईन मी हा दहा हांडे आणून देते ना का एक मिळा ना दहा चालली गेला इसार एक मिळा म्हणजे काय अगं एक हांडा सुद्धा नाही मिळायचा तुमच्या ज्यांनी दहा आणतात काय मला एक नाही मिळायचं म्हणजे हा म्हणजे काय म्हणायचं नेमकं तुम्हाला आता ह्याचे लुस्कान केले म्हणल्या तुम्ही दहा हांडा कुठून कसे जाणता मी मामा नको काय मी कामाला आणून देईन कामाला जाती कामाला गेलं तर ऊन लागत लागू द्या मला मी माझं बघा मी डोक्यात छत्री घेऊन जाईन पण जाईन हांडेच आणून देईन तुमचं भरून बरं झालं मग छत्री घेऊन जाशील का एवढी बोलायची काय गरज नाही एका हांड्यासाठी तुला काढलं माझं मग काय केलं त्यांना येऊ दे त्यांना सांग काय सांगायची माझ्या सांग भांडू त्याचा सोमवार बघते तुझा बी बघते त्याला बी बघा बघा सोमवारच बघा काम नको त्याला बी तुला बी काम करा काय होतं उली तिली कामच करायला गेलते ना आता काय बसाय नव्हते गेले मी तिथं कामच करायला गेलते उलट काम करायचं काम करायचं निमित्त केलं आणि हांडा फोडून आली माघारी मला हवस सारती म्हणलं माझ्या सासूचा हांडा आहे तेवढा फोडून आणावं म्हणलं हा खबरच द्या कोणच ना बरोबर करायचं नाही जास्त नाही झालं आता लय ऐकून घेतलं हाल म्हणजे इथं जाईन मी कुठे जायला मोकळी नाही मी जा बघत दोघाचं मी सोमवार मला नका मग तुमचं काय बघायचं सोमवार मग तुझा बघत माझं बसायला लय बघितलं आता मी बघून देईन वय आता नाही मग काय करशील करीन मला काय करायचंय ती बघत मला तंग तंग नाही करायचं जास्त बर आहे जा तिकडे लेखाला बोलायचं मला नाही बोलायचं काही बर बर त्याचाच बघा सोमवार आणि तुझा जा हा जास्त नका बोलू आता बाजलं बर म्हातारी किती गावाळी जस तिला एवढं ही केलं मला कावळायला बोली नाही तस मला किती खबर हाणं नाही जसं तिला हाणलंय मी असं मला कावळायला काय करायचं तिचं मला जेवायचंय बघ तिकडे जाऊन कुठं गेली अश्विनी कुठं गेली काय माहिती कुठं जाऊन बसली काय झालं कोणाला ठेव काय झालं आई एवढं तू रागाने बोलत मग तिला कळत नाही का जाऊन बसली कुठं बघ बा टाइम झाला तुला जेवाय वाढावा का ठेवा मग तिला कळा ना वय कुठं गेली मला सांगतं करू कुठं गेली ती काय माहिती कुठं गेली आता मी बसली बघत माहिती ना तिकडे गेली मग तिकडे कुठं गेली इथून गेली वा मग आता कुठं गेली कोणाला ठेव बसली जाऊन असं राणा बिनात बसली असं कुठं माका बिकात घासत बघ बाबा जाऊन तू एवढा का आवाज वाढिलाय काय कळा ना मला तिला पुस कुठे गेली मला सांग इकडे गेली का पलीकड हा बघ जा थांब बघू तिला काय झालं काय झालं अश्विनी काय झालं काय मला त्यालाच विचारलं तुमच्या आईला काय झालंय ती ती तिकडे बसकती तू इकडे रडत बसली काही चुकता नसतं नाही तसं बोलत द्या मला आता काय बोलली ती विचारत त्याला काय बोल नाही तसं माझ्या बापा पर्यंत गेले एवढी काय गरज होती का म्हणायची तिकडे बस कधी तू रडत मला भूक लागली काय झालंय नेमकं काय कळा ना तुमच्या दोघे काहीतरी झालंय मला त्याला विचार मला विचारू काय झालंय मी
ती म्हणते तिकडे जाऊन बसली, तू म्हणते त्यांना विचार नेमकं काय झालं आता, मला तरी काय माहिती आता काय बोलली काय तुला आई घरी चल नको रडू, विचार तुम्ही आईला काय झाले, चल ना आई बी आली आता काय आलं बघ ना आता काय म्हणते काय नाही, हांडाच आणला हांडा सांग काय हांड्याचा हांड्याला काय झाले बघ ना विचार तिला काय झाले काय नाही मी आई काय झालं आता तू तरी काय आला काय म्हणायचं काय झालं हांड्याला बघ आता विचार तिला कसं काय केलंय काय नाही असं कसं पाडा बाबा म्हणजे तू त्याचीच बाजू घेऊन होऊ दे आपलं वाटुळ तूच भांडत बसली असं हांडा पाडल्यामुळे मी नाही बाबा तो हांडा सांगन तुला मी कशाला सांगू मी सांगितलेला पटायचं नाही पण तूच बघ आता कसं काय केलं कसं नाही तुला विचार पुसता येत काय तिला काय केलं काय नाही ती काय झालं अश्विनी मी काय हटकून नाही पाडलं चुकून पडला माझ्याकडून पाणी भरताना कुठे गेलती तिकडे शेजार मी पाणी भरायला गेलती बघ आई देते का जिन भर तरी बोलून काकण भर जे असे पण कमी नाही पण आता हांड्यावरून मांडायचं असतं काय कुठं अरे आता काही बी असंच करू लागल्यावर काय करा तुमच्या पाया पडाव का तुझा सुद्धा सुंभार भागावं लागल म्हणजे तुला तिचीच बाजू वाढितोय एवढं करून बी आता मी काय म्हणलो तिला तिला खावळी तू जास्त काहीतरी नाही मी नाही खावळे तू इच नाही बाबा पर्यंत गेले ते हाण्यासाठी घेता माझ्या हाण्यासाठी आता कशाला काही बोलायचं नका मांडू तुम्ही दोघी जणी मग काय करायचं पाया पडू का हा माझ्या कन्यादानाचा हंडा होता मला ते कितीतरी जीव लावला आता किती वर्ष झालं त्या आज आल्याला एकदम सोन्यासारखा आजपर्यंत सांभाळा आज तिने पार्टाकाल केलं त्याच जाऊन दे ना हो दे ना आता तू आता कोण देईन बरं त्याला आपल्याला घेऊन हा फुकट येईन का तो पर तुझ्या आता फार मरुस्तर हंडा येऊ पहिले लोक ठेवीतच होते बाबा वस्तू आणि मरुस्तर नाही मेलं तरी म्हणायचं माझ्या सासूच्या हातचा हंडा आहे मग सुनाने वापरायचा तर सुनाजच वाट लावायच्या मोर मोर काढी ती उलट बर जाऊन दे ना आता नको मांडू नका मांडू दोघी बी मी नाही भांडत त्या बाबा तुमच्या एकदा किती बोलत मला तुम्ही नसेल किती बोलत असते ते मला नको पटवून देऊ पटवून देऊ तुमच्या पुढे ना दोघे डोकं फाडायची पाळी आली नको तुला तिचंच पटत खरं वागत काय तिला काय म्हणतोय का मी मग आता नको बोलू म्हणल्या नाही बोलत बाबा तुझ्या म्हणाव अरे आई नको शिल्लो कारण मांडत जात जाऊ आता काय करू बाबा कवर सांगावा तिला मनाने सांगितल्या ऐकत नाही अश्विनी नको बोलत जाऊ तिला ती बोलत असते तू शांत राहायचं तू तरी काय भांडत असते हांड्यावरून त्याच्यावर कुठं भांडणं करीत असते तू नाही भांडायची बाबा चुकलं एवढी बार आता मी काम गेलो नवा राजा नवा कायदा तुमच्या मनावर पाहिली कस करा बाबा बरं ऐक ना मी काम गेलो असं तुम्ही काय दोघी जणी मांडत असतात रईत आतापासून नाही भांडायची बाबा तुझं म्हणशील तसं तुला काय दास सुनायचा का एकच सुना एकच आहे पण ती तरी बघ ना एक नीट नीट करते काय ती काय असं काय तुला काय भांडत बसते का सांग बरं तू आता काय सांगायचं तुम्ही कोणते काम जीवाला माहिती का देवाला माहिती भांडते बोलते ते तूच बघ बर घेणा बाई मिटत आता शुल्लक कारण मांडता तुम्ही म्हणलो काय करणार मी तरी बाबा रईत तुझ्या मनाव तू असं बोलत फक्त खायचं झोपायचं काही काम नाही करायचं इकडे तिकडे तुला करूश वाटलं तर करायचं नाही तर आपलं खायचं प्यायचं आणि निवांत राहायचं बरं उद्यापासून काही टेन्शन घ्यायचं नाही तुला तिकडे हांडा चिंबू काही करू काही करू काय राहिले आपलं तरी आता तसं तुझ्या मनावर पाहिले निवांत वाचायचं लेकर बाळ बघा नाही तर उपाशी ठेवा नाही तर तुम्ही उपाशी आता हे असं कुठं काय म्हणलो लेकर बाळ बी लगेच ही काढलं का तो आणि मग तुम्ही त्यांचाच विचार करीत नाही तर बाकीच्यांचा का विचार करायचा बरं पाणी काय बरं जाऊन दे चला चला जाऊन दे मला जेव्हा भूक लागली मला जेवायला वाढा नाका मांडत जाऊ गीतीला आणि वाढ म्हणा भाकर चला आता परत नका मांडू चल 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 नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेल दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद.